नमस्कार, वेज नॉनवेज तडकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपण खरडा चिकन बनवणार आहोत। चिकन चवीला खूप छान लागतं, तुम्ही नक्की बनवून पहा। अशा चमचमीत आणि सोप्या रेसिपींच्या अपडेट्ससाठी वेज नॉनवेज तडका या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। तसेच आवडल्यात लाईक करा, शेअर करा। हे वेगळ्या पद्धतीने बनवलेलं चिकन तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही नक्की ट्राय करा। यासाठी अर्धा किलो चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे। कोथिंबीर जास्त लागणार आहे, एक मुठभर कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे। एक मोठा कांदा बारीक कापून, एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट, दोन चमचे सुके खोबरे किसून घेतले, 9 ते 10 हिरव्या मिरच्या, लसूण 10 ते 12 पाकळ्या। पॅनमध्ये तेल गरम करून घेऊ। तेलामध्ये मिरची टाकून चांगली भाजून घेऊ। तेलात मिरची भाजताना नेहमी कट देऊन घ्यायच्या, नाहीतर ते अंगावरती उडू शकतात। यामध्येच लसूण आणि खोबरं घालून चांगलं परतून घेऊ। आता हे व्यवस्थित भाजून झाले, एका प्लेटमध्ये काढून घेते। याच पॅनमध्ये 2 चमचे तेल घालून गरम करून घेऊ। यात कांदा घालून 1.5 ते 2 मिनिट चांगलं परतून घेऊया। मंद गॅसवरती कांदा 1 ते 1.5 मिनिट चांगला परतून झाल्यानंतर यामध्ये घालूया अद्रक लसणाची पेस्ट आणि तीही चांगली परतून घेऊ। अर्धा चमचा हळद घालू। चिकन बनवायला खूप जास्त वेळ लागत नाही। चिकन घालून 2 ते 3 मिनिट चांगलं परतून घेऊया। चवीपुरते मीठ घालू, व्यवस्थित एक जीव करून घेऊया। 2 ग्लास पाणी घालू। हे गरम पाणी आहे, थंड पाणी वापरायचे नाही। चिकन व्यवस्थित हलवून घेऊया। झाकण ठेवून 15 मिनिट चिकन मंद गॅसवरती शिजून घेऊ। तोपर्यंत वाटण बनवून घेऊ। भाजलेलं साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले आहे। कोथिंबीर घालून वाटून घेऊ। इथे मी भरपूर कोथिंबीर वापरलेले आहे, यामुळे चिकनला कलर खूप छान येणार आहे। अगदीच 2 चमचे पाणी घालून पुन्हा एकदा फिरून घेऊ। 15 मिनिट झाल्यानंतर झाकण काढूया। आता हे चिकन व्यवस्थित हलवून घेऊ। शिजलंय की नाही आपण चेक करूया। चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे। गॅस बंद करू। एका पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून गरम करून घेऊ। वाटलेले वाटण यामध्ये घालून 2 ते 3 मिनिट चांगलं परतून घेऊ। हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचे आहे, यामुळे चिकनला खूप छान चव येणार आहे। आपण इतर कुठलेही मसाले यामध्ये वापरणार नाही। खरडा चिकन असल्यामुळे भरपूर हिरव्या मिरच्या आणि लसूण वापरायचा, तसेच भरपूर कोथिंबीर वापरल्यामुळे चिकनला नॅचरल कलर खूप छान येतो। शिजवलेलं चिकन घालून व्यवस्थित हलवून घेऊ। शिजवताना आपण भरपूर मीठ घातले होते, त्यामुळे मी इथे मीठ वापरणार नाही। तुम्हाला जर गरज असल्यास इथे तुम्ही चवीपुरते मीठ घालून घ्या। अगदीच 2 मिनिट असंच परतून घेऊ। तुम्ही पाहू शकता किती छान चिकन झालेले आहे, सुगंधही खूप छान येतो आहे। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।